नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ अर्थात समोल तज्ज्ञ सचिन राणे विषयाकडे वळण्यापूर्वी मी सचिन सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार सचिन राणे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास सचिन सर गेल्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत सचिन सरांच्या दादर आणि ठाणे इथे नियमित समोहन कार्यशाळा चालत असतात तर ठाणे इथे त्यांचं उपचार केंद्र असून अनेक मानसिक आजारांवर ते यशस्वी उपचारही करतात सचिन सरांनी तब्बल पंधराशे पेक्षा अधिक स्टेज शो देखील केले आहेत सचिन सरांना त्यांच्या या योगदानाबद्दल कोकण रत्न भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलंय तसंच समोहन शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आलाय आतापर्यंत त्यांनी लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत चला तर मानसिक आजारांवर आज आपण सखोल चर्चा करूया मात्र ह्या विषयाबद्दल तुम्हालाही काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य संपर एक संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया सचिन सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आपण समूहाबद्दल रो नेहमीच सो। दर सोमवारी बोलतच असो सगळ्यात अगोदर मला हा प्रश्न विचारायचा आहे की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग हे असणं फार आवश्यक आहे आणि हे समूहाच्या माध्यमातून आपण शक्य करू शकतो कारण की आपण मागच्याच आठवड्यामध्ये ह्यावरती बोललो होतो की कुठेतरी आपल्याला खूप पुढे जायचं असतं खूप काही करायच्या असतात गोष्टी मात्र कुठेतरी एक मनाच्या कोपऱ्यामध्ये निगेटिव्ह जी एनर्जी आहे ती डोकावतच असते मात्र पॉझिटिव्ह थिंकिंग सतत ठेवणं म्हणजे कुठलीही गोष्ट आली समोर तरी आपण ह्या संकटाला छान पद्धतीने व्यवस्थित प्रकारे सामोरं जाऊ शकतो हे सम आपल्या अंतर्मनाला वाईट सवय असते की त्याच छोट्याशा विचाराला आपण काय करतो जास्त हो पण जे जे सकारात्मक सकारात्मक विचार करून म्हणजे पुढे जाण्यासाठी सकारात्मकता हवी आणि एक मधुराजी आपल्याला माहिती असेल जेवढे जेवढे आता तुम्ही बऱ्याच लोकांची इंटरव्ह्यू घेत असाल जे मोठी मोठी माणसं तुम्हाला सांगत असेल की ह्या आजच्या घडीला ज्या त्या ठिकाणी जे पोहोचले त्यासाठी ते श्रेय देतात फक्त त्यांच्यातले फक्त सकारात्मक त्यांनी असा विचार केला होता की मी असं करणार आहे म्हणजे हा सकारात्मक विचार मी असा होणारच नाही असा, असा त्यांनी विचार केला नव्हता आणि ते कधी आले पण नसतील कारण ते त्या एका उंचीपर्यंत पोचलेलं नसतात आता जे पोचलेत त्या लोकांच्या बाबतीत असं म्हटलं जातं कधी पण बघा त्यांच्या आत्मचरित्र वाचलं ते कळलं की ते सांगतात की सकारात्मक विचार केल्यामुळे मी इथपर्यंत पोचलो आणि ते आपल्या घरच्यांना आणि मित्र परिवाराला जास्त काय देतात सगळं शाबासकी देतात की देता आज जे मी पोचलो ते घरच्या लोकांनी सुद्धा मला सकारात्मकता दाखवली हा शब्द वापरतात मित्र मित्रपरिवार माझ्या ह्या निर्णयाबद्दल सकारात्मक होते सकारात्मक जो जो विचार करतो ते त्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्या यश निश्चितच होते मला एक उदाहरण आठवतं तुम्हाला सांगू इच्छितो एका आत्मचरित्रामध्ये एका व्यक्तीने लिहिलं नाव नंतर सांगतो पण अत्यंत त्याने असं लिहिलंय की चौथीची परीक्षा चालू होती बघा लहानपणी चौथीची परीक्षा चालू होती आणि या मुलाला मुख्याध्यापिकेने शिक्षिकेच्या हातात लेटर दिला आणि सांगितलं की याच्या आईकडे हे पोचवा शिक्षिकेने ते लेटर त्या मुलाच्या हातात दिलं मुलाच्या हातात दिलं आणि सांगितलं की बाळ तुझ्या आईच्या हातात हे लेटर दे स्टेपल केलेलं होतं दिला पेपर जिथे वार्षिक परीक्षा तोंडावर आली चौथीचं वर्ष या मुलाचं बघा सकारात्मक विचार केला काय होतं आणि हा मुलगा घरी गेला आई 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 तुला हे लेटर दिलं ग हे पत्र दिलं टीचरने आई बोलते काय दिलं म्हणून त्याने ते पत्र घेतलं आणि हातामध्ये आईने वाचायला सुरुवात केली आणि हा मुलगा आईकडे पाहतो तर ती पत्र वाचता वाचता तुला जी डोळ्यात त्याच्या अश्रू गळा लागले पण चेहऱ्यावर हास्य होत आनंदाश्रू आंदाश्रू मुलगा बोलला की आई का झालं तू रडते कशाला ती बोलली अरे हे आनंदाश्रू आहेत रे मी रडत नाहीये जसं मुलाचे पाय पाहण्यात दिसतात तसं शाळेने तुझं कौतुक केलंय की तुमचा मुलगा उद्या पुढे मोठा झाल्यानंतर काय असेल अरे एका आईसाठी यासारखं आणखीन काय असेल हे कौतुकाची थाप तुझ्यामुळे आज मला हे वाचायला मिळालंय की ते बोलतो आई काय लिहिलं ते बोलतो अरे तुझ्या शिक्षकाने लिहिलंय की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की काय होत की कुठला एक प्रश्न विचारला की बाकी मुलांकडे जाण्याआधी याचाच हाजवर असतो हे माझंच म्हणणं नाही शिक्षिका म्हणते की इतरही शिक्षक ते सांगतात की त्या वर्गामध्ये गेल्यानंतर हा एक मुलगा असा आहे की बघून आम्हालाही वाटतं की असा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा सर्व गुण संपन्न आम्हाला लिहाव वाटतं पुढे की याच्यामध्ये एवढे टॅलेंट आहेत पण वाईट हेच वाटतं की याच्यामध्ये जन्मताच एवढे टॅलेंट जर आहेत तर ज्याला शिकवणारे शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही आहेत त्या बर पद्धतीने त्याला खरंच खूप मोठा खूप म्हणजे आमच्यापेक्षाही खरंच आम्हाला हे काहीतरी या मुलामध्येच ठासून भरले देवाने बुद्धिमत्ता तल्लक आहे तर पण आम्हाला वाईट वाटत की त्याप्रमाणे आमच्या शाळेमध्ये कोणी त्या, त्या योग्य टीचर नाहीये बरोबर तेव्हा तुम्ही एक काम करा दुसऱ्या ह्या शाळेत नको दुसऱ्या शाळेत पण नको तुम्हीच त्याचा चांगला अभ्यास घेऊ शकता आणि दरवर्षी बाहेरून त्याची परीक्षा घ्या हे आ, तो मुलगा बोलतो की आई असं का लिहिलं बोलतो ते आई बोलते की तुला चालेल का असं मुलगा असं होऊ शकतं का तू मला शिकवशील आणि मी बाहेर एक्झाम देऊ शकेल तर आई मुलगा बोलतो आई बोलते हो मग मुलगा बोलतो की उद्या शाळेत नाही जायचं नको जाऊ ना तो तो मी तुला शिकवते ना आई त्यालाच त्या ते वर्षीचा अभ्यास घेते चौथी मध्ये पास पाचवीचा अभ्यास घेते पाचवीमध्ये पाच दहावीपर्यंत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण होतं बघा घरी आई अभ्यास घेते आणि त्यानंतर हा मुलगा एकविसाव्या वर्षी एक संशोधक बनतो एकविसाव्या वर्षी एक संशोधक झाल्यानंतर त्याचं त्याने संशोधन मंदुराजी असं केलंय की त्याचं जगात नाव होतं त्या दशकातला सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट संशोधक म्हणून त्याला अवॉर्ड सगळ्या देशात मिळतात मींत, आणि आजच्या सुद्धा त्याचंच नाव आहे हे तेवढंच खरंय आता काय झालं बघा यानंतर आणखीन काही वर्ष पुढे पुढे सक्सेसच्या पायऱ्या चढत गेल्या पण या दरम्यान त्याचं आईचं निधन झालं बरोबर एवढी सकारात्मक आई वावरणारी आईचं निधन झाल्यावर एक दिवशी आज सगळं बंगला गाड्या सगळं नाव लोकी आलं म्हणून सहज त्याने आपल्या आईच्या कपाट्याला चावी लावली की आईच्या सगळ्या वस्तू ठेवायच्या म्हणून आणि बघता बघता त्याला लहानपणीचे ऑल्बम मिळाले त्या ऑल्बम मिळाल्यावर ऑल्बम मध्ये लहान पहिल्या बारशाचा फोटो बघितला सगळे फोटो बघितले पहिली दुसरी जन्म दाखला मिळाला ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता एका पेपरमध्ये एका फोल्डर मध्ये त्याला एक लेटर मिळालं त्याला लेटर त्या शाळेचं नाव दिसलं आणि त्याला आठवलं की एक लेटर माझ्या जेव्हा शाळेचा शेवटचा दिवस त्याला आठवला चौथीतला हेच हे लेटर त्याने शाळेबद्दल आपल्याला प्रत्येकाला अभिमान असतो ना लगेच त्याने लेटर घेतलं आणि ते लेटर वाचताना मॅडम लेटर वाचता वाचता तो एवढा रडायला लागला की त्या समोरच्या कपाटवर तो डोकं आपटायला लागला बर आणि काही क्षणात तो कोसळला लगेच धावत गेला आपल्या बेडरूम मध्ये हॉलमध्ये आणि तिकडनं आपल्या असिस्टंट लोकांना फोन केला की लगेच या प्रेसवाल्यांना बोलवलं आणि तेव्हा प्रेसवाल्यांसमोर त्यांनी ते लेटर वाचून दाखवलं त्याने सांगितलं की या दशकातला मी सगळ्यात बुद्धिमान असा संशोधक तुम्ही मानता मला मी शोध लावलाय जो कोणीच लावला नव्हता पण या लेटर मध्ये लिहिलं गेलंय की मी जन्मताच मतिमंद आहे या शाळेने माझ्या लेटरमध्ये लिहिलं ते लेटर त्याने वाचून दाखवलं की तुमचा मुलगा मतिमंद असताना सुद्धा तुम्ही शाळेत टाकलाय पण ह्याच्यामध्ये मेंदूचा विकार आहे काय बोलतोय शिक्षक काय शिकवतात ह्याकडे याचा जराही लक्ष नसता इतर पालकांच्या सगळ्यांच्या तक्रार येतात ह्या कोणाच्याही मस्करी करत असतो काही थट्टा मस्करी करतो विचित्र वागतो म्हणून आजच्या आज याला आम्ही शाळेतनं काढून टाकतो आणि कृपा करून या मुलाला कुठल्याही दुसऱ्या शाळेमध्ये घालू नका असं लिहिलं आणि तेव्हा तो सिद्ध करतो मुलगा सांगतो जगात समोर की मी आज जन्मतास मतीमंद असूनही आज जेवढा मी संशोधक झालोय तो फक्त एका आईच्या सकारात्मक विचारामुळे तेव्हा त्या आईने लेटर फक्त कसं वाचलं सकारात्मक सांगितलं माझ्यामधल्या चांगल्या गोष्टी मला सांगितल्या म्हणून मी संशोधक झालोय आणि तो मुलगा म्हणजे थॉमस अल्वा एडिसन ज्याने बल्बचा शोध लावला त्याने आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं म्हणजे सकारात्मक विचारांमध्ये किती ताकद आहे आपण आपणच खर तर ओळखू शकतो आणि आई हा पहिला गुरु असतो हे देखील म्हणजे प्रत्येक पालकाने जर सकारात्मक तर दाखवली ना मुलांबद्दल भले पाच मार्क कमी मिळाले पण तू त्याच्या त्याच्यापेक्षाही मिळू शकतो आपल्याकडे काय होतं सांगा की चल तुला जमणारच नाही बरोबर आहे असं खरं तर पालकांनी करू नये कारण की आज आपण बघतो की विद्यार्थी अनेकदा आत्महत्येला ह्यामुळे प्रवृत्त होतात आणि आत्महत्या सारखे विचारही त्यांच्या डोका मनामध्ये घुंगवायला सुरुवात होते आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली पहिला फोन जो आलाय तो महेश यांचा विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नमस्ते मॅडम नमस्कार बोला नमस्ते सर हा बोला माझा प्रश्न असा होता सर म्हणजे मनाला किती पण सकारात्मक नाही hmm. तरी मन ऐकतच नाही सर ऐकत सांगत सांगतो 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 बघा मॅडम तुमचा प्रश्न आहे की कि मनाला कितीही सकारात्मक सांगा हे तुमचं ऐकत नाही आता हे तुम्हाला कोण सांगतं तर तुमचं मन सांगत बघा हे जमत नाही तेच जमत नाही असं तुम्ही सांगताय हे पण तुम्हाला सांगताय कोण तर तुमचं मनच सांगतंय म्हणजे तुम्ही कुठल्या म्हणण्याला मनाच्या महत्व देताय तर नकारात्मक म्हणजे आता जी चर्चा झाली आपली ते त्याच होतं कारण तेच होतं कारण लहानपणापासून काय झालं नकारात्मक त्याचं बीज आपण जास्त मनात पेरलं नाही जमणार नाही या गोष्टीला आतापर्यंत अहो शाळेमध्ये महेश तुमच्या दहावीमध्ये किंवा पाचवीमध्ये दहावीमध्ये दोन मुलं पहिली यायची बरोबर ना आपण त्यांचा सल्ला कधीच घेतला नाही उलट आपण सल्ला त्यांचा घेतलाय कोणाला जमत नाही म्हणजे आपल्या रेंज मधले कोण आहे त्यांच्याशी आपली मैत्री ही मैत्री पहिल्यांदा बदलावी लागेल तरच चांगलं काहीतरी घडणार बर आहे म्हणजे आजूबाजूला कुठेतरी yes. पॉझिटिव्ह विचार करणारी लोक असली एनर्जी असली yes. तर नक्कीच आपणही तेवढेच पॉझिटिव्ह होतो आणि अर्थातच आपणही तेवढा सकारात्मक विचार करायला सुरुवात होते आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हितगुज मध्ये एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात आमचा खास कार्यक्रम हितगुज ठीक आहे गोष्टी आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करते समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात समूह तज्ज्ञ सचिन राणे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते पण तत्पूर्वी आपल्याला दीपक यांचा लातूरवरून फोन आलेला आहे विचारा दीपक काय प्रश्न आहे नमस्कार हां नमस्कार मॅडम हां बोला हां मी दीपक देशमुख बोलतोय लातूर हां बोला हां माझा बो आता प्रश्न आहे मी जीवन दस्ताना एकदम चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतोय पण वारंवार माझ्या डोक्यामध्ये मला अटॅक येईल किंवा माझं ऍक्सिडेंट होईल असं वाटतं बरं त्यामुळे माझ्या एक दोन वर्षाचा मुला परत काय होईल मला झोप येत ना रात्र दिवस बरोबर ठीक आहे दीपक तुमचं वय काय आणि तुम्ही सध्या काय करताय माझे क्लासेस आहेत बर क्लासेस आहेत म्हणजे तुम्ही शिकवता कोचिंग काय शिकवता मॅथमॅटिक्स सेम सेम बघा नक्कीच दीपक तुमचा प्रश्न कळलेला आहे सरांना अर्थात दीपक आपण बघतोय की मॅथमॅटिक्स शिकवतात गणितासारखा हो। विषय शिकवतात आणि असे विचार त्यांच्या मनात काय आपण गणित गणित पण कळलं त्याला तो उत्तीर्ण झाला असं आता दीपक नाव तुमचं दीपकच आहे आधी म्हणजे बघा सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे एकीकडे पॉझिटिव्ह सगळं आहे पण असूनही नसल्यासारखं बरोबर बघा म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण जर हा तुम्हाला दीपक मी प्रश्न विचारला तुम्ही सांगाल मी नाही कळलं ना पण तुम्ही जसाल ते आता थोडक्यात सांगायचं म्हणजे असं झालंय की दीपक हे चांगले शिक्षक आहेत ज्ञानाचं काम करतायत बघा दीपक तुम्ही तुमचे विचारांप्रमाणे त्या मुलांना घडवून आलात पण तुमचे विचार म्हणजे माणूस जगाशी खरं खोटं बोलू शकतो स्वतःशी नाही आज तुम्हालाच कुठेतरी पण एक तुमचा प्रामाणिकपणा मग चांगला स्वतः ते मान्य करताय की येस माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि जेव्हा ज्याला त्यातनं बाहेर पडायचंय नक्कीच तुम्ही बाहेर पडू शकता आता हा तुमचा आजार का आहे तो पहिला तपासून बघूया चर्चा करूया हा काल्पनिक आजार त्याने सांगितलं माझ्या मुलाचं असं झालं काय होईल माझ्या बायकोचं असं झालं तर काय होईल मला छातीत दुखतं मला अटॅक आला तर काय होईल बघा काय होईल म्हणजे काय भविष्याबद्दल तुम्हाला चिंता सतवताय काल्पनिक ज्याला विकार म्हणतो हे बघा मॅडम हा माझ्या समोर कप आहे ह्या कपचा शोध कोणीतरी कल्पनामधून लावलेला आहे बरोबर ना आपण ह्या जेवढ्या वस्तू बघतो दीपक तुम्ही जेवढ्या वस्तू वापरता क्लासेसमध्ये तुमच्या ह्या कोणीतरी माणसानेच बनवल्यात आणि कल्पनातने बनवल्या बघा कल्पना दोन प्रकारच्या असतात एक चुकीच्या कल्पना आणि एक सकारात्मक म्हणजे एक चांगल्या कल्पना विमान उडलं हे सुद्धा कल्पनेतनं त्याने उडवलं बरोबर पण विमानात मी बसू शकत नाही मी विमान तर काय हा सुद्धा एखादा माणूस कल्पना करतो बरोबर पण विचार करा बनवणाऱ्या व्यक्तीने अशी कल्पना केली नाहीये म्हणजे एक माणूस बघा जो उडण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा माणूस त्या उडण्यापासून उचवण्याचा विचार करतोय म्हणजे बघा मनुष्य देहात विकार आणि विचार या दोन्ही बाबी स्वरूपात मध्ये मॅडम आमची पद्धत अशी आहे की प्रत्येक पेशंटला काउन्सिलिंग हे मोफत आहे एकदा काउन्सिलिंग करून जा त्यानंतर काउन्सिलिंग केल्यानंतर मग ट्रीटमेंटचं स्वरूप तुम्हाला मी सांगितलं जाईल पण काउन्सिलिंग हे पूर्णपणे मोफत बरोबर आहे आणि अर्थातच समूहाच्या माध्यमातून काल्पनिक जे चुक ते विचार येतात नक्कीच ते नक्कीच पूर्ण बाहेर येणार पूर्ण नक्कीच म्हणजे दीपक यांना खूपच फायदा होऊ शकतो आणि अर्थातच आपल्या कार्यशाळा देखील आता देखील कार्यशाळा सुरूच असेल सीट फुल आहे आणि पुणेकरांसाठी सांगतो की पुण्यात कॉल असतात अकरा डिसेंबर पासून पुणे इथे चालू होणार कुठे होणार आहे ते आपण नंतर आपल्याला फोन नंबर दिलेला आहे नक्कीच आणि अर्थातच आता ठाण्यातही पुढच्या सतरा तारखेला असणार आहे दिवाळी झाल्यानंतर येऊ शकतात आणि त्याच्या आता आपण बोलतो होत कार्यशाळेबद्दल पण अर्थात सर कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक लोकांना फायदा झालेला आहे लाखो लोकांनी याचा फायदा उठवलेला आहे आणि ते आज वेगवेगळ्या आजारात वेग खरच मुक्त झाले मानसिक आजार नेमके कोणते असतात आणि त्या कार्यशाळेमध्ये येणारे लोक हे केवळ मानसिक आजाराचे असतात की त्यांना पुढे जाऊन भविष्यामध्ये मानसिक आजार होऊ नये यासाठी देखील आलेले असतात पन्नास टक्के असतात ते मानसिक आजार बाबा मी कुठेतरी आलोय बरोबर आहे म्हणजे सर्व्हिस सेंटरला स्थितीत नाहीत नाही बर काही लोक असे आलेत की सर्व्हिस करायला आलोय Hmm. की सर्विस आहे ठरल्याप्रमाणे गाडीत काही प्रॉब्लेम नाहीये hmm. पण पुढे प्रवासात मला कुठला धोका नको म्हणून माझ्या क्लासमध्ये तसं असतं hmm. स्क्रीनवर पाहताय पन्नास टक्के लोक असे असतात की सर समस्या दहा वीस वर्ष अंगावर गोळ्या घेऊन आपण हे चाललंय आणि काही लोक असले असतात सर, hmm. सर आज मला सगळं महत्व स्वतःच पटलंय hmm. पुढे माझ्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम नको म्हणून आधीच सकारात्मक जिथे जिथे नकारात्मकता आहे ती मला घालवायची आहे आणि आज मी यशस्वी आहेच तरी पण आणखी दोन पायऱ्या मला पुढे जाण्यासाठी शास्त्र कसं मदत करेल यासाठी ते आलेले असतात आणि काही तरुण यासाठी आले असतात सर मला तुमच्याक बनायचंय दुसऱ्यांवर चांगल्या प्रकारचे उपचारही अर्थातच आणि सर हे कार्यशाळा झाल्यानंतर त्यांना घ्यावे लागतात का नाही नाही अजिबात कार्यशाळा मी एक सीडी दिलेली असते हे बघा कुठलीही गोष्ट आज मोबाईल दिवस जर वापरला संध्याकाळी तुम्हाला चार्जर लावा लागणार तर तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकता तसंच रात्री पंधरा मिनिटं फक्त झोपताना जर मी दिलेली एक सीडी असते किंवा स्वयंसूचना असतात स्वयंसूचना म्हणजे माणसाला घडवण्याचं तंत्र आहे हे कुठलेही तुम्हाला या शास्त्रातले जे जे तज्ज्ञ आहेत तुम्हाला एकच सांगतील सामर्थ्य आहे समूहांचं स्वयंसूचने स्वसमूहन अवस्थेत जायचंय म्हणजे निद्रा अवस्था जागृत आहे एक मधल्या अवस्थेत जाऊन जे संवाद साधता मॅडम अल्पावधीत तुम्ही तिथे अल्पा गेलेले असतात याच्याबद्दल मी अगदी खात्री देऊ शकतो नक्की सांगेल आपण अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका राहा हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार विषयावर आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतात समोर तज्ञ सचिन राणे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहे पण तत्पूर्वी आपल्याला निलेश यांचा अकोल्यावर फोन आलेला आहे विचारा निलेश काय प्रश्न आहे नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार नमस्कार बोला बोला सर मला पाच वर्षापासून डिप्रेशन सुरू झालं होतं तर सर मला आराम ऐवजी माझी तब्येत अजून तर बिघडत गेली तर आता मी तर घराच्या बाहेर बी पडत नाही सर डिप्रेशन मध्ये आहात तुम्ही आता, आता, आता काही औषध वगैरे चालू आहेत तुमची हो औषध चालू आहेत माझी कशामुळे डिप्रेशन आलंय मॅडम मला जेव्हा कॉलेज मध्ये थोडं बाबांनी थोडस वाद झाले होते मी फेल झालो होतो बीकॉम मध्ये बरं आणि आता तुम्ही काय करताय मग आता घरीच असतो मॅडम मग शेती केली बरं 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 म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पण तुम्ही विचारलं तेव्हा कारण त्याने सांगितलं बीकॉमला फेल झाल्यामुळे बाबांशी वाच बरोबर मग अशी बघितलं होतं आपण एडिसनच्या बाबतीत बघितलं आज ज्याच्या उजेड्यामध्ये आपण बसलो ज्याने बल्बचा शोध लावलाय सगळं काही केलंय तो विचार करा त्याला तर शाळेतनं काढला मंद आहे म्हणून जो पुन्हा कधीच शाळे जाऊ शकत नाही पण आईने वाद न घालता संवाद साधला पॉझिटिव्ह संवाद बघा म्हणजे पॉझिटिव्ह संवादमुळे आज एडिसन काय झाला ते आपण बघितलं पण जन्मतः आपल्या आत्मचरित्र मध्ये हे लिहिलंय की मी तरी जन्मत आज मती मंद होतो पण आईच्या फक्त सकारात्मक विचारांमुळे आज जो काही आहे तुमच्या समोर ते फक्त त्याच्यामुळे बरोबर आहे आणि आज तुम्ही निलेश जे काही आहात ते फक्त वाद चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे आज तुम्हाला एक फोबिया तुम्हा निर्माण झालाय त्यामुळे तुम्ही सोशल फोबियाला बोलतो की मी घराच्या बाहेर पडू शकत नाही नीरज फक्त नाही बोलणं हे थोडंसं सोडावं लागेल आता तुम्हाला माहितीये हे सगळं कळत असेल पण वळत नाही हत्ती झाडच्या झाड खेचतो पायातली साखळी तोडू शकत नाहीये त्याला मानसिकता तशी झाली आहे लहानपणी तोडण्याचा सोडण्या तोडण्याची प्रयत्न केला पण तेव्हा ताकद नव्हती आज ताकद आहे पण तेव्हा अपयशाने माइंडसेट झाला होता मी ती कधी तोडू शकत नाही निलेश तसंच झालं पाच वर्षापासून तुम्ही प्रयत्न केलाय पण प्रयत्न करताना काय झालं प्रत्येक वेळी फेल होईल फेल होईल मग काय होईल परिणामांचा विचार करून काल्पनिक विचारामध्ये आणि त्याप्रमाणे जसा विचार केला तसे फेल होत गेला आणि त्यामुळे त्या आज मानसिकता अशी झाली आहे की मला हे जमू शकत नाहीये निलेश मला वाटतं तुम्ही लांबून बोलत होते ना अकोल्यावर अकोल्यावर बरेचशे अकोल्यावर माणसं येतात तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अकोल्यावरून एकदा येऊन चला अकरा चार मदे मीने है में, में ते चार मध्ये मी नेहमी क्लिनिक मध्ये ठाण्याचा असतो ते काउन्सिलिंग वगैरे मोफत आहे एक फोन केल्यावर तुम्हाला तिथून माझी माणसं तुम्हाला पत्ता वगैरे सांगतील एक अपॉइंटमेंट घ्या आणि या नक्कीच बघा त्या उपचारानंतर तुम्हाला यातनं बाहेर बरोबर आहे आणि अर्थातच डिप्रेशन असेल काय किंवा एखादं व्यसन असेल काय किंवा इतर काही मानसिक आजाराशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच समूहाच्या माध्यमातून दूर होतात हे फार महत्वाचं कारण कुठलंही औषध न घेता आपण त्याच्यातून बरे होत असतो आणि डिप्रेशन सारखा आजार असेल तर नक्कीच समूहन हे एक उत्तम टॉनिक आहे असं म्हणायला हरकत नाहीये सर अर्थातच आपण व्यसनाकडे बघूया कारण की आजकाल आपण बघतोय की अनेक लोक ताणतणावाखाली जगत असतात मग अशा वेळेस काय होतं सिगरेट दारू ह्यांसारखी व्यसन तर लागतातच आणि मग त्यामुळे घरातले जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतं पुढे जाऊन आणि अने अर्थातच अनेक सर तुमच्याकडे असतीलच आणि येतच असतात लोक तुमच्याकडे सारख्या ट्रीटमेंटसाठी काय सांगाल खूप मॅडम म्हणजे बाहेर मला पडल्यास मला वाटतं दिवसभरात एक शंभर ते दोनशे लागोपाठ कॉल असतील की मुलगा आहे पण यायला तयार नाहीये भरपूर ठिकाणी गेलाय ह्या ठिकाणी त्याला ऍडमिट केला होता व्यसनमुक्तीमध्ये आता तुम्हाला सांगतो की मग हेच आज <coughs> कल्याणचे महापौर माझ्याकडे घेऊन आले होते एका व्यक्तीला ज्याने तीन वेळा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्याला ऍडमिट केला आणि तिन्ही वेळा येताना बघा येताना ट्रेन करून आला सहा hmm. सहा महिन्या ऍडमिट असताना म्हणून hmm, आणि त्यानंतर माझ्या ठाण्याच्या कार्यक्षेत मॅडम आठ दिवस कल्याणचे महापौर गण आले होते आणि आठव्या दिवसापासून hmm. मॅडम त्याने जे ड्रिंक करणं बंद केलं hmm. म्हणजे तो सुद्धा कंट्री घेतो त्याला hmm. देशी दारू असतात तेवढं hmm. म्हणजे एवढ्या खाल आणि आजच्या स्थितीला मला करायचं ते जर एपिसोड आपला पाहतात hmm. गेल्या कित्येक वर्षापासून पुन्हा आपल्या व्यवसायामध्ये तब्बल म्हणजे त्याने सांगितलं की आता असल्यापासून हा माणसाला ड्रिंक घेण्याचं व्यसन लागलं होतं आज चाळीसशी गेली सगळं गेलं आणि त्यानंतर आज गेले दीड वर्ष झाले हा व्यक्ती आपल्या कार्यशाळेनंतर पूर्णपणे पूर्वपदावर आला घरचा जो व्यवसाय आहे तो अगदी व्यवसाय सांभाळतोय आणि कुटुंब एवढा आनंदात आहे की त्याला व्यवसायामध्ये घ्यायचे नाही कारण काउंटर मधून तो पैसे घ्यायचा आणि आज त्याच्याकडे पूर्ण तो व्यवसाय त्याच्या नावावर केला आहे त्या लोकांनी म्हणजे अशी कितीतरी लाखो उदाहरणं आहेत की संबोधनाच्या म्हणजे मनातली जेव्हा इच्छा मेली जाते तेव्हा पूर्ण पदावर ते आलेल्या आहेत नक्कीच आणि खरंच आता म्हणजे आता येतेच आहे तर नक्कीच प्रत्येकाने एक वसाहती घेतला पाहिजे की आपल्या कुटुंब आपल्यामुळे त्रास होऊ नये आणि ह्यासाठी कुठेतरी समोहन एक उत्तम माध्यम असू शकतं समोनाच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही जाऊ शकता येत्या सतरा तारखेला ही कार्यशाळा पुन्हा सुरू होणार आहे ठाणे पूर्व इथे मंगला हायस्कूलमध्ये आणि अर्थातच जर कार्यशाळेमध्ये सहभागी झाला तर नक्कीच यंदाची दिवाळी तुमची <laughs> खूप आनंदात जाऊ शकते आणि हा वसा खरंच प्रत्येकाने ज्यांना ज्यांना ह्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यांनी खरंच घ्यावा आणि ही दिवाळी खूप छान त्यांनी सेलिब्रेट करावी आपण यानंतर इथेच थांबतोय सर पण तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जेव्हा हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे